कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 28 मार्च पासून बंद असलेले औरंगाबादचे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र लवकरच पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. त्यांनी मुंबईतील पासपोर्ट विभागाचे प्रादेशिक अधिकारी मनोज कुमार राय आणि औरंगाबाद येथील पोस्ट मास्टर जनरल V.S. जयशंकर यांच्याशी या प्रकरणाबाबत सविस्तर चर्चा करून औरंगाबाद येथील पासपोर्ट कार्यालय पुन्हा उघडण्याच्या सूचना दिल्या. औरंगाबाद येथील पासपोर्ट कार्यालय बंद केल्यामुळे त्रास होत असल्याचं अनेक नागरिकांनी थेट खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता खासदार जलील यांनी तात्काळ संबंधित दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून पासपोर्ट कार्यालय पुन्हा उघडण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पासपोर्ट अधिकाऱ्यांनी सांगितले की औरंगाबाद पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी टपाल खात्याकडून मंजुरीची प्रतीक्षा करत आहोत. टपाल विभाग आणि पासपोर्ट कार्यालयातील दोन्ही अधिकाऱ्यांनी खासदार इम्तियाज जलील यांना त्वरित पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलंय. यामुळे औरंगाबादचे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र लवकरच पुन्हा सुरू होणार आहे.